सतत दहा पावसामुळे संपूर्ण बेळगाव जिल्हा जलमय झाला. NH4 रस्ता खचला, पुन्हा बेळगाव रहदारी बंद. काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सततधार पाऊस पडल्याने बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात प्रवाह परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ल्याचे पूल पाण्याखाली केले गेल्याने रहदारी बंद झाली आहे. उसाच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने पाण्याखाली ऊस गेले आहे. स्थानिकाचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे. अथणी तालुक्यातील नदीकाठच्या गावे हल्याळ, अबरखोड, नांगणूर ह्या गावांना रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. यांना सुरक्षित स्थळावर हलवण्यात आले आहे. NDRF, SDD, DRFच्या 30 अधिक तुकड्या बचाव कार्यासाठी लागलेल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील शिरमुख गावाला बेळगाव जिल्हाधिकारी SB बनमनहाळी सोबत रायबाग तालुक्याचे तहसीलदार DH कुमार, पुरसभा प्रमुख अधिकारी SI महाजन तसेच कुडचीचे आमदार P राजू यांनी पाहणी केली. शिरगूर संपूर्ण गाव प्रवाह जलमय झाले असून 19 अधिक कुटुंब अडचणीला तोंड देत आहेत. 54 लोक अडचणीत सापडले आहेत. शिरगूर गावामध्ये 2 गंजी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. अडचणीत सापडलेल्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ಹೇಳಿದಾರ ಅದ್ರ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಶ್ರಮ ಪಟ್ಟಾರ ವಿಧಾನಸೌಧವು ಮಾತಾಡ್ರ ಅದ್ರ ಬದಲ ಆದ್ರೆ ಹೇಳಿದಾರೆ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳಿದಾರೆ ಸರ್ಕಾರ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಇನ್ನೊಂದ 8 ಮಳೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ. ಕಡಿಮೆ ಆದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಉದ್ಯೋಗ ಸಿಕ್ಕೇ ಇಲ್ಲೇ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿಲೂ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ 1 ಇಡೀ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮ ಹತ್ರಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ, ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವರಿಕೆ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ದೆಲ್ಲ ಬೇಡಿಕೆ ಇರೋದು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಸ್ಥಳಾಂತರ ಆಗಬೇಕು ಅಂತ. ತುರ್ತಾಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡಿದೆ. ಮೊನ್ನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು, CEO ಅವರು ಮತ್ತೆ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳು ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕಾಗೇ ಬಂದಿರೋದು. ಮೊನ್ನೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಈಗಾಗಲೇ ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನು ಶಾಶ್ವತ ಮುಳುಗಡೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ವರದಿಯನ್ನ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸೋದಕ್ಕೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿನಿಧಿ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಭೋಯಿ ಯಂಚಕಡೂರು.